देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेले कार्य कणखर आणि सक्षम असेच आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे पुन्हा खासदार होतील असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरणकरांसोबत विकासाचा जनसंवाद या कार्यक्रमात केला. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 13 मे रोजी मतदान होत आहे. या निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी उरण येथील नगरपालिकेच्या तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळेच्या मैदानावर आमदार महेश बालदी यांनी उरणकरांसोबत विकासाचा जनसंवाद साधला. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, RPIचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे तालुका अध्यक्ष रवी भोईर, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, मनसेचे तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, RPIचे तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला विजय निश्चित आहे, गुलाल आपल्याच अंगावर पडणार आहे, दुसरा कोण पाडणार नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत, पण आपण 13 तारखेला काय करणार आहोत? नरेंद्र मोदींनी एवढं दिलं आपल्याला, मी देशाला काय देणार आहे? मी नरेंद्र मोदींकरता काय देणार आहोत? मी तुम्हाला आज विनंती करतोय की मित्रांनो, एवढा मजबूत नेता देशाचा पुन्हा पंतप्रधान होणार आहे. तुमची येणारी पिढी तुम्हाला विचारणार आहेत, उद्या तुमचे नातू तुम्हाला विचारतील, तुमची मुलं तुम्हाला विचारतील की बाबा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले तेव्हा तुम्ही काय करत होते. तेव्हा तुमच्या आयुष्याच्या संध्याकाळी एक गोष्ट सांगायला ठेवा की त्या मजबूत नेत्याकरता मी 2 दिवस प्रचार केला होता, मी बूथवर गेलो होतो, मी धनुष्यबाणाचं बटन दाबलं होतं आणि तुम्ही इथे धनुष्यबाण बांधलं का ते मत मोदींना मिळणार आहे, त्याच्याकरता तुम्ही मत द्या, ही विनंती करण्याकरता आजची संवाद सभा आहे. मित्रांनो, संवाद एवढाच आहे की विसंवाद कानावर येऊ नये, कुठलीही भांडणं कानावर येऊ नये. संविधानाबद्दल बोललेलं, मुसलमानांबद्दल बोललेलं, अल्पसंख्याकांबद्दल बोललेलं, यांच्याबद्दल बोललेलं हे न करता माझा देश, माझा विकास, माझा परिसर, माझा विकास आणि विकास म्हणजेच नरेंद्र मोदी हे जे समीकरण आहे हे या तालुक्यातून दाखवूया, हे दाखवण्याकरता सभा आहे. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या सभेकरता आलात, माझ्यासारख्या एका छोट्या तुमच्या सहकार्याला एवढं शांतपणे ऐकलं आणि आता येताना आतमध्ये म्हणाले 20% भरलंय, 30% भरलंय. आमचा कौशिक म्हणत होता एक बाजूच्या खुर्च्या काढू का, मी बोलले एक खुर्ची काढू नको, मला उरणकरांवर विश्वास आहे. माझा श्वास म्हणजे उरण आहे, माझा संवाद म्हणजे उरण आहे. एकही खुर्ची खाली राहणार नाही हा माझा विश्वास होता आणि एकही खुर्ची न हलवता, एकालाही गाडी न देता आपण एवढ्या मोठ्या संख्येने, कालचे त्यांचे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लोक इथे आली, त्यांच्या तोडीला तोड देत तुम्ही मला जी साथ दिलीत 30-13 तारखेला मतदानात द्या, ही विनंती करण्याकरता ही सभा आहे.